नमस्कार मंडळी, मी रीना तुमचं स्वागत करते आपलं चॅनल अर्थातच माझं जगमध्ये। तर तुम्ही आजचं थंबनेल वाचलंच असेल। आजचा विषय आहे बाप। आईवर बरेच लोक कथा, कादंबरी, कविता करतात, पण बापासाठी कुणाकडे शब्द देखील नसतात। बापावर खूप अशा कथा, कविता, कादंबरी कमी असतात। आज व्हॉट्सअपवर एक पोस्ट आली, त्यामुळे मन विचलित झालं, त्यामुळे मी विचार केला की आज हा व्हिडिओ करूया। तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला कथेला सुरुवात करूया। कथेचं नाव आहे बाप। लहानपणापासून आई म्हणत असते की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, जेवण कर बाबांना सांगू का, शाळेत जा नाहीतर बाबा उठतील तुला मारतील। लहानपणापासून एक दहशत निर्माण होते आपल्या मनात आणि आपण हळूहळू आईवर प्रेम करू लागतो। बाबांपासून आपण बराच चार हात लांब राहायला शिकतो। आईसाठी मुलांकडे खूप शब्द असतात, कविता असतात, पण बापाकडे चार शब्द बोलायला सुद्धा मुलांना वेळ नसतो। बापाच्या दहशतीमुळे आईवर आपण जास्त प्रेम करू लागतो आणि बापाला आपण घाबरत जातो। मुलाला ठेच लागली की तो बापरे कधीच म्हणत नाही, तो नेहमी आई ग म्हणतो। आई घरात असली की घर भरल्यासारखं वाटतं, बाप घरात असला की घर स्मशान झालेलं असतं, शांतता पसरलेली असते। मुलांसाठी बाप असतो तो फक्त नावासाठी, नाव आणि आडनावाच्या मध्ये असतो तो बाप। त्यांच्या मनात कधीच झालेला असतो हद्दपार तो बाप। बाबा म्हणजे केवळ पैसा कमवण्याचं यंत्र मुलांसाठी झालेलं असतं। तेवढं काम त्याने केलं, वेळेवर पैसे आणले की त्याचं कर्तव्य संपलं। मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या मनात धडकी का भरते, का उजळतो मुलांच्या डोळ्यातनं पाऊस, का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखं, का वाटतं आपण बेसहारा झाल्यासारखं, का हंबरता मुलं बाबा मेल्यावर। बाप नेहमी म्हणायचा, मी गेलो की तुम्हाला किंमत कळेल। आज बापाची किंमत समजली, पण समोर बापाचं प्रेत आहे। बापाला खूप काही सांगायचं आहे, पण उपयोग नाही, वेळ निघून गेलेली आहे। आता कितीही प्रयत्न केला, त्याला आपल्याबद्दल असलेलं प्रेम, आपल्याला त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, आपल्याला त्या बापासाठी खूप काही करायचं असतं, ते सगळं आपल्या मनातच राहून जातं। तर अशी ही कथा बापाची। एक विनंती आहे, मी हा विषय मुद्दाम घेतला, माझे बाबा देखील जाऊन 6 महिने झालेत। विनंती अशी आहे की जर तुम्हाला वेळ निघून गेली नाही आहे, तुमचा बाप तुमच्या समोर आहे, तुमच्या फिलिंग्स व्यक्त करा। फक्त सेल्फी घेण्यापुरता बापाजवळ जाऊ नका। सेल्फी घेतल्यानंतर फादर्स डे आहे म्हणून स्टेटसला लावायचं आहे म्हणून सेल्फी घेण्यासाठी जर तुम्ही बापाकडे जात असाल, त्या बापाला काय वाटतं ते त्यालाच माहिती आहे। बाप कठोर असतो, तो त्यालाही काळीज असतं, पण तो दाखवत नाही। तर त्यामुळे विनंती आहे की आई बापांसाठी तुम्हाला आता वेळ आहे तर त्यांना वेळ द्या। वेळ निघून गेल्यानंतर पछतावा खूप असतो, काही करू शकत नाही, वाटतं खूप काही, फक्त वर बघून बोलतो की तुम्ही राहिले असते, असं झालं असतं, तसं झालं असतं। आणि बाप अंथरुणावर जरी असला ना, तो एक वेगळा आधार असतो। बाप असणं खूप गरजेचं असतं, तो गेल्यावर खरंच त्याची किंमत कळते। तर मित्रांनो, ही विनंती आहे की कृपया करून 2 शब्द आईवडिलांशी चांगले बोला। आहे ती वेळ, असं होतं ना की खूप वेळा ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात, पण ते बोलतात ते आपल्याला टोचतं, आपल्याला राग येतो आणि आपण जास्त बोलत नाही त्यांच्याशी। आपल्या भल्यासाठी असतं, पण ते आपल्याला त्यावेळी कळत नाही, वेळ निघून जाते तेव्हा कळतं, पण उपयोग नसतो। तर मुद्दाम हा व्हिडिओ केला, वेळ असेल तर नक्की बापाकडे जा। 2 शब्द प्रेमाने बोला, जास्त वेळ नका देऊ, फक्त विचारा जेवले का, त्यांना खूप बरं वाटेल। तर कसं वाटले आजची कथा बाप।
खूप छोटेशी होती, मुद्दाम हा विषय जास्त खेचला नाही आहे, तर मला फक्त बाप काय असतो हे मला सांगायचं होतं. कारण की बापाबद्दल बोलायला तर अनलिमिटेड खूप काही असतं. त्याला आपल्याला त्याने आपल्याला बापाने आपल्याला लहानपणापासून वाढवलेलं असतं, चांगलं शिक्षण दिलेलं असतं, आपली लग्न करतात, आपल्याला चांगले सल्ले देतात, खूप काही केलेलं असतं. तर एवढं सगळं आयुष्य आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवायचं आहे, फक्त बाप काय असतो हे दाखवायचं होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. सबस्क्राईब केलं आहे माहिती आहे मला, सबस्क्राईब केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.